हरे कृष्ण श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 9 अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आपण या 18 श्लोकाचं तात्पर्य आता 6 ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर तात्पर्यात देवतांच्या उपासकांबद्दल चर्चा चालली होती की असे उपासक आहेत ते कठोर कर्मकांडाचं पालन करून उच्च लोकाची प्राप्ती करतात. पण पुढे प्रभुपाद लिहित आहेत, असे हे सारे ग्रह लोक श्रीकृष्णांचीच सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण आहेत आणि नाहीतही. काय समजलं नाही, काय म्हणतात? हे सारे ग्रहलोक श्रीकृष्णांचीच सृष्टी आहेत. म्हणजे काय? हे सगळे ग्रहलोक आहेत ते भगवंतांचीच शक्ती आहेत. म्हणून इथे म्हटलं आहे की ते ग्रहलोक एकाच वेळी कृष्ण आहेत. पुढे म्हटलंय नाहीतही. तर नाहीतही कसं? कारण हे जे ग्रहलोक आहेत ते स्वतः भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप नाहीयेत, त्या भगवंतांच्या शक्ती आहेत. भगवान श्रीकृष्ण मात्र या सगळ्यांपासून अलिप्त आहेत, वेगळे आहेत. पुढे वाचूया. असे हे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तीची अभिव्यक्ती असल्या कारणाने श्रीकृष्णच आहेत. का बरं त्यांना म्हटलंय की ते श्रीकृष्णच आहेत? कारण ते ग्रहलोक आहेत ते श्रीकृष्णांच्या शक्तीची अभिव्यक्ती म्हणजेच काय आहे, प्रकटीकरण आहेत. म्हणून त्यांना श्रीकृष्णच म्हटलंय. परंतु श्रीकृष्णांची अनुभूती, श्रीकृष्णांचा साक्षात्कार होण्यास ते म्हणजे जे ग्रहलोक आहेत ते सहाय्यकारक ठरू शकतात. तर हे जरा आपण नीटपणे जाणून घेऊया. हा जो व्यक्ती आहे ज्याची वर चर्चा केली होती, जो कर्मकांड करतो आहे तो, तर असा हा व्यक्ती आहे तो वैदिक शास्त्राचं मार्गदर्शन घेतो आणि कर्मकांड करतो, पुण्य प्राप्त करतो आणि उच्च लोकात जातो. तिथे राहतो, पुन्हा पुण्य संपलं की पृथ्वीवर येतो आणि पृथ्वीवर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे आणि कर्मकांड करतो, पुण्य गोळा करतो, पुन्हा स्वर्ग लोकात जाऊन आनंद घेतो, पुन्हा पृथ्वीवर जन्माला येतो. तर असं अनेक अनेक जन्म सुरू असतं. तर कर्मकांडानुसार देवतांची उपासना जो अनेक जन्म करत राहतो आहे, वरती जातोय पुन्हा खाली येतोय, स्वर्ग लोकात जातोय पुन्हा खाली येतोय, तर असं हे जे त्याचं फिरणं आहे, तर त्याला एका जन्मात असा साक्षात्कार होतो, असं हळूहळू ज्ञान व्हायला लागतं की हे सगळं जे सुख प्राप्तीसाठी माझी ही धडपड आहे ते सुख मला कायम मिळत नाहीये, हे सुख शाश्वत नाहीये. त्याला हळूहळू ज्ञान प्राप्त होतं आणि जर त्याच्या जीवनात भक्त आले तर श्रीकृष्ण हे भगवंत आहेत हे त्याला समजू शकतं. पण असे भक्त त्याच्या जीवनासाठी जीवनात येऊन त्याला मार्गदर्शन करतील, त्याला हे ज्ञान होईल, यासाठी अनेक सारे जन्म जातील, म्हणजेच अनेक जन्मांचा काळ यात निघून जाईल. किती जन्म घ्यायला लागतील आपल्याला माहिती नाही. जसं चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे त्यात मध्य लीला 19.151 या श्लोकात म्हटलंय, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तीला ता बीज. तर हे जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये हा जीव आहे तो कधी पृथ्वीवर तर कधी स्वर्ग लोकात असं सारखा इथे तिथे गरगर गरगर भ्रमण करतोय, फिरत आहे. पण त्यातला भाग्यवान जीव कोण आहे? ज्याला एखादा भक्त भेटतो आहे, एखादा गुरु मार्गदर्शक भेटतो आहे आणि गुरूंची कृपा, गुरु प्रसाद म्हणजे गुरूंची कृपा त्याला मिळते,
कृष्ण कृपा, तर भक्तांच्या मार्गदर्शनामुळे तो भक्ती करतो आणि त्याला कृष्णाची कृपा पण प्राप्त होते. तर असा हा जो भाग्यवान जीव आहे त्याच्या जीवनामध्ये भक्तिलतेचं बीज त्याला प्राप्त होतं. भक्ती त्याच्या हृदयात म्हणतात ना की जागृत होते, तो भगवंतांची भक्ती करायला लागतो. तर आपल्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत काय म्हणतात भक्तांचं मार्गदर्शन मिळालं आहे. जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त आहेत त्यांचा संघ, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं आहे, त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. हा आपण विचार करू शकतो की आपला एखादा नातेवाईक आहे, एखादा मित्र आहे, मैत्रीण आहे आणि त्यांनी आयुष्यात कधीच भक्ती केलेली नाहीये आणि तो मरण पावला, तर त्याच्याविषयी विचार करताना आपल्याला समजतच नाही की असा व्यक्ती आता मेल्यावर गेलाय कुठे. हा त्याला कोणती योनी प्राप्त होणार आहे, त्याला कोणतं शरीर प्राप्त होणार आहे ह्याचं काहीच माहीत नाहीये, कारण त्यांनी ध्येयहीन जीवन जगलेलं आहे. हा आणि मग असा जीवाबद्दल आपण हेच जाणू शकतो की तो काय करतो आहे या जगतामध्ये, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडलेला आहे, एवढं कळलंय. तर मग ह्यानी आपण जाणायचंय काय की आपण सगळ्यांनी इतकी दृढपणे भक्तिमय सेवा करायची आहे की पुन्हा आपल्याला एखाद्या मातेच्या गर्भात पुढच्या जन्मी जावे लागणार नाही. आणि इथे आपण आता वाचलं की श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास ते सहाय्यकारक ठरू शकतात. तर याबद्दल जरा नीटपणे जाणून घेऊया की असा व्यक्ती आहे जो कर्मकांडांचं पालन करून उच्च ग्रह लोकात जातो आहे आणि पुन्हा खाली येतो आहे. तर असा हा अनेकदा फिरल्यावर त्याला आत्म्याचं ज्ञान व्हायला लागतं आणि मग तो काय आहे आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करायला लागतो. आणि म्हणून म्हटलंय की अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ते जे तो काही करतो आहे ते त्याला कृष्ण श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास ते सहाय्यकारक ठरू शकत. पुढे वाचते आहे श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय. तर इथे श्रीकृष्णांच्या विविध शक्तींची आराधना करणे, तर हे लोक काय करतात, भगवान श्रीकृष्णांच्या विविध शक्ती जे देवतांना आहेत त्यांची ते आराधना करता आहेत. आपण वर वाचलं बघा की ते लोक आहेत ते निरनिराळ्या देवतांनाच आपले परमलक्ष मानतात. तर अशी ही जी आराधना आहे म्हणजे काय आहे, मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय. तर भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष ते आराधना करत नाहीयेत, भगवंतांच्या विविध शक्तींची भगवंतांपासून वेगळे आहेत असं मानून ती आराधना केलेली आहे. आणि अशी आराधना अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करण्यासारखी आहे. पुढे वाचते आहे मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे, कारण त्यामुळे शक्ती व वेळ व्यर्थ खर्ची पडणार नाही. तर एवढं आपल्याला कळलंय की अप्रत्यक्षपणे आपल्याला भगवंतांची आराधना करायची नाहीये, प्रत्यक्षपणे भगवंतांची आराधना करायची आहे. तर वैष्णव आचार्य आहेत ते जो जगन्नाथपुरीचा प्रवासाबद्दल आधी चर्चा केली होती त्याच प्रवासाबद्दल उदाहरण देऊन सांगतात की एक तर आपल्याला कळलं की मला आता जगन्नाथपुरीला जायचं आहे, जगन्नाथपुरी भारताच्या पूर्व दिशेला आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे, जगन्नाथपुरीच्या दिशेने पूर्व दिशेला प्रवास करायला सुरुवात केलं पाहिजे. आपण कुठे आहोत, पश्चिम दिशेला आहोत तेव्हा, एवढं आपल्याला कळलं. तर योग्य दिशेला आपण प्रवास केला तर आपली शक्ती पण वाचेल आणि वेळ पण फुकट जाणार नाही. मात्र जर आपण विरुद्ध दिशेला प्रवास करायला घेतलं तर मात्र काय, आपल्याला फार मोठा फेरा करून जगन्नाथपुरीला पोहोचायला लागेल
त्यात आपली खूप सारी शक्ती वेळ फुकट जाईल. आणि म्हणून आपण जाणायचं आहे की भगवान श्रीकृष्णांची आपल्याला प्रत्यक्ष सेवा करायची आहे. आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे आचार्य आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांची कशा प्रकारे सेवा करायची आहे ते नीटपणे सांगून ठेवलंय. आणि भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी काय केलं पाहिजे ते सांगून ठेवलं आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांचाच वेळ आणि शक्ती वाचणार आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.